आमदार नरेंद्र दराडे व आमदार किशोर दराडे बंधूंच्या प्रयत्नानं बाबुळगाव तालुका येवला येथे महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला ठाण्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी उपस्थिती लावली होती. दिनांक 1 जून बुधवार रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार नरेंद्र दराडे व शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या विशेष प्रयत्नानं त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विनामूल्य महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी शिवसेनेचे खासदार श्री श्रीकांत एकनाथ शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचा संत दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या शिबिरामध्ये स्तन कर्करोग लठ्ठपणा तपासणी तसेच अवयवदानाचे फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच या शिबिरामध्ये छोट्या मोठ्या विविध आजारांवर मोफत तपासणी सल्ला व गरज असल्यास शस्त्रक्रिया देखील मोफत करून दिली जाणार आहे. यात पहिल्यांदाच मुंबई पुणे नागपूर नाशिक येथील जगविख्यात डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. येवला तालुक्यातील हजारो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. आमदार बंधू तथा कुणाल दराडे फाउंडेशन यांच्या वतीनं गरजू रुग्णांना ने आण करण्यासाठी वाहनांची विशेष व्यवस्था देखील करण्यात आली होती. तसेच भोजन देखील आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रम प्रसंगी राजयोगिनी ब्रह्मकुमारी वासंती दीदीसह ईश्वरीय ब्रह्मकुमारीचे सर्व सदस्य उपस्थित होते. तसेच येवला शहर व तालुक्यातील विविध राजकीय पक्षाचे प्रमुख नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटनासाठी आला जे महाआरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे याबद्दल आपण काय सांगा? आज मला वाटतं दराडे बंधूंनी दोन्ही आमदार साहेबांनी वाढदिवस कशा प्रकारे साजरा केला पाहिजे याचं एक चांगलं उदाहरण जे आहे ते हे महाआरोग्य शिबिराच्या माध्यमाने या ठिकाणी दिलेलं आहे. आज गावोगावी खेडोपाड्यातील लोक जे आहेत हे घेऊन येण्याचं काम, त्यांचं आरोग्य तपासणी करण्याचं काम आणि त्याचबरोबर त्यांना परत त्यांच्या गावी सोडण्याचं काम, म्हणजे मला वाटतं एक प्रॉपरली अरेंजमेंट जी आहे ही या महाआरोग्य शिबिराची केलेली आहे. आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे आरोग्य शिबिर या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेलं आहे तर त्यांचं मी खूप खूप इकडे धन्यवाद व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर आरोग्य शिबिराबरोबर औषधं तर आपण देतोच, तपासणीही करतो आहे, ब्लड टेस्ट देखील करतो आहे, पण त्याचबरोबर लोकांना चष्मेही वाटप जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये मला वाटतं 5000 चष्मे वाटप जे आहे ते या ठिकाणी होणार आहे. आणि त्याचबरोबर या आरोग्य शिबिराच्या नंतर ज्या ज्या रुग्णांना सर्जरीची आवश्यकता लागणार आहे किंवा पुढची ट्रीटमेंटची आवश्यकता लागणार आहे त्याची जी आहे ती दराडे साहेबांच्या माध्यमाने, त्याचबरोबर आपलं वैद्यकीय मदत कक्ष वंदनीय इंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष जे आपण स्थापन केलेलं आहे आणि आपलं फाउंडेशन त्याच्या माध्यमाने हे सगळ्या ज्या पुढच्या ज्या काही सर्जरीज असतील या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण करणार आहोत. तर चांगलं उदाहरण जे आहे ते आज वाढदिवसानिमित्त दोघांनी इकडे लोकांच्या समोर स्थापित केलेलं आहे आणि त्यांच्या स्वतःची मोठी संस्था आहे. आज या ठिकाणी BAMS असेल, BHMS असतील आणि मला वाटतं ह्या येवल्या तालुकामध्ये एक खूप मोठं संस्थान जे आहे त्या ठिकाणी त्यांनी उभं केलेलं आहे. आणि या संस्थानाच्या माध्यमाने चांगले डॉक्टर्स, चांगले इंजिनियर्स, चांगले पॅरामेडिक्स जे आहे ते या संस्थांच्या माध्यमाने दरवर्षी घडवण्याचं काम जे आहे ही संस्था करते. तर त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार.